नमस्कार मित्रांनो, इयत्ता तिसरी गणित सेतू अभ्यास दिवस 36वा आणि आज आपण मित्रांनो माहितीचे व्यवस्थापन ज्याला आपण मॅनेजिंग इन्फॉर्मेशन असं म्हणतो तर याविषयीची माहिती ते आपण घेणार आहोत। आता थोडक्यात माहितीचे व्यवस्थापन म्हणजे काय, तर बघा मित्रांनो आपण बऱ्याचदा काय करतो की काही गोष्टी गटानुसार वेगवेगळ्या काढून ठेवतो, बरोबर। म्हणजे समजा मी भरपूर फुलं एकत्र आणलेली असतील आणि मग मी काय करणार, त्याच्यातून ते जे प्रत्येक जी फुलं आहेत वेगवेगळ्या प्रकारची त्याचा गट बाजूला करणार, म्हणजे झेंडूची बाजूला करणे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जर गुलाबाची असतील तर ती बाजूला करणे किंवा चाफ्याची असतील तर ती बाजूला करणे, बरोबर। म्हणजे त्या दिलेल्या माहितीचं मी काय केलं, म्हणजे संपूर्ण माहितीचं मी पूर्णपणे बाजूला सेपरेशन केलं। मग गुलाबाची एक 10 फुलं असतील, मग त्यानंतर झेंडूची एक 15 फुलं असतील किंवा चाफ्याची एक 25 फुलं असतील, अशा पद्धतीनं आपण माहितीचं व्यवस्थापन करत असतो, बरोबर। तर आता इथे काही उदाहरणं दिलेली आहेत, ती बघितल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल की कशाप्रकारे आपण माहितीचे व्यवस्थापन करत होते। तर बघा इथे आपल्याला या चित्रामध्ये वेगवेगळे आकार दिलेले आहेत, बरोबर, वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळे आकार दिलेले आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला सर्कल म्हणजे वर्तुळ पाहायला मिळतं, त्रिकोण, ट्रायंगल, स्क्वेअर आहे, आयत आहे, रेक्टँगल, हे सर्व आपल्याला हे आकार पाहायला मिळतात। आता याच्यानंतर आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे की मोज व लिहा, मोजा व लिही, आकार लिही, 3 बाजू असलेले आकार। तर याच्यातले तुम्ही काय करायचे, 3 बाजू ज्या ज्या आकारांना आहेत ते आकार तुम्ही मोजायचे आहेत आणि ते मोजून इथं लिहायचे आहेत। त्यानंतर 4 बाजू असलेले आकार, ज्या आकारांना 4 बाजू आहेत म्हणजे स्क्वेअर असेल, रेक्टँगल असेल म्हणजे आयत किंवा चौरस असतील, चौकोन असतील, तर ते मोजायचे आणि ते इथे लिहायचे आहेत। त्यानंतर 4 पेक्षा जास्त बाजू असलेले आकार, म्हणजे 5 बाजू असलेले, 6 बाजू असलेले, हे जर असे आकृती असतील, आकार असतील, तर त्यांची संख्या इथे लिहायची आहे। आणि त्यानंतर मित्रांनो एकच वर्तुळाकार बाजू असलेले आकार, म्हणजे एकच वर्तुळाकार म्हणजे थोडक्यात वर्तुळाकृती असलेले आकार तेवढे मोजायचे आणि ते लिहायचे आहेत। म्हणजे आता इथं आपण ही जी माहिती लिहिलेली आहे ती काय केलेली आहे, त्याच्या बाजूनुसार त्या माहितीचं व्यवस्थापन केलेलं आहे। म्हणजे इथं ज्या आकार आहेत त्यांच्या बाजू किती आहेत त्यावरून आपण ती माहिती विश्लेषण केलेलं आहे, सेपरेशन केलेलं आहे त्याचं। अजून एक आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बघा, इथं इथं रंगावरून करायचं आहे। आता जे मगाशी आकारावरून केलं होतं माहिती, बरोबर, समजून घेतली। आता रंगानुसार निळ्या रंगाचे आकार किती आहेत ते मोजायचे आणि लिहायचे आहेत, हिरव्या रंगाचे आकार मोजून लिहायचे आहेत, पिवळ्या रंगाचे आकार ते मोजून लिहायचे आहेत आणि गुलाबी रंगाचे आकार ते मोजून लिहायचे आहेत। म्हणजे ती जी माहिती आपल्याला दिली होती, आकार जे आपल्याला दिले होते वेगवेगळे रंगाचे, वेगवेगळ्या आकारांचे, बरोबर, म्हणजे वेगवेगळ्या बाजू असलेले, त्यानुसार आपण पहिल्यांदा बाजू असलेले एक बाजू सॉरी दोन तीन बाजू असलेले, 4 बाजू असलेले, 4 पेक्षा जास्त बाजू असलेले, 1 वर्तुळाकार बाजू असलेले असे आकार मोजले, त्यानंतर रंगानुसार आकार मोजले। म्हणजे आपल्याला जी माहिती दिलेली होतं त्याचं आपण व्यवस्थापन केलेलं आहे, मॅनेजमेंट केलेलं आहे। आता यावरून मला मिळवलेल्या माहितीचे विश्लेषण करता येते हे आपण शिकलेलो आहोत, बरोबर। तर बऱ्याचदा आपण घरीसुद्धा बघा आपण माहितीचं विश्लेषण करत असतो, म्हणजे मॅनेजमेंट करत असतो। म्हणजे उदाहरणार्थ कपडे सुकत घातलेले असतील तुमच्या घरातल्या सर्वांचे कपडे, ते घरी एकत्र आणले जातात, मग आपण ते विश्लेषण करतो, हां हे आजोबांचे, हे पप्पांचे, ह्या मम्मीचे कपडे, हे दादाचे कपडे, हे माझे कपडे, बरोबर ना। अशा पद्धतीने आपण ते वेगवेगळे काढून ठेवतो, बरोबर। त्यानंतर बघा आपण जेव्हा बाजारातून वेगवेगळी धान्य आणतो किंवा बाजार आणतो त्यावेळीसुद्धा आपण ते बाजार विश्लेषण व्यवस्थित करतो, म्हणजे कडधान्य बाजूला काढून ठेवली जातात किंवा भाजीपाला आणला असेल तर तो बाजूला काढून ठेवला जातो, खाऊचे पदार्थ असतील तर ते बाजूला काढून ठेवले जातात, इतर काही पदार्थ म्हणजे साबण असतील किंवा डिटर्जंट पावडर असतील हे पदार्थ हे वेगळे काढून ठेवले जातात। म्हणजे तिथेसुद्धा आपण माहितीचं विश्लेषण करत असतो, म्हणजे या प्रकारे आपण हे माहितीचं विश्लेषण दैनंदिन व्यवहारात जीवनातसुद्धा करत असतो, परंतु ते आपल्याला लक्षात येत नसतं। तर अशा पद्धतीने आपण इथे माहितीचं विश्लेषण करणे हे शिकलेलो आहोत। आता इथे आपल्याला उजळणी दिलेली आहे, बाईने आज वर्गातील मुलांना कोणते खेळ आवडतात ही माहिती घेतली, ही माहिती बाईने खालीलप्रमाणे फळ्यावर लिहिली। बघा तर बाईने आज म्हणजे शाळेमध्ये मॅडमने काय केलं की मुलांना कोणकोणते खेळ आवडतात त्यांची माहिती घेतली आणि त्याचं विश्लेषण त्यांनी अशा पद्धतीने केलेलं आहे। बघा पहिला खेळ लगोरी आहे, लगोरी बघा या सर्व मुलांना आवडतो, सना, दीप, राजवीर, सारा, वीरू, अहमद, जीत, गोपी, माला आणि संजू या सर्व मुलांना लगोरी आवडते। त्यानंतर क्रिकेट बघा कोणाला आवडतो, जय, वेद, दीपा, ईशा, जॉन, रवी, किरण, साहिल आणि मीरा या सर्वांना क्रिकेट आवडतो। यानंतर कबड्डी हा खेळ बघा रमा, राम, वेदांत, ओवी, इकरा, कावेरी, राणी आणि परी यांना आवडतो। तर खो खो हा खेळ चिंटू, शैलेश, मनीष, प्रज्ञा, रशीद आणि गीता यांना आवडतो। आता इथं ही सर्व माहितीचं विश्लेषण मॅडमनी केलेलं, बरोबर, की कोणकोणते खेळ कोणकोणत्या मुलांना आवडतात ते इथे लिहिलेलं आहे, त्यावरून आपल्याला ही माहिती लिहायची आहे, प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। बघा वरील माहितीत किती खेळाबाबत माहिती दिलेली आहे, तर किती खेळांची माहिती दिलेली आहे बघा, 1, 2, 3 आणि 4, लगोरी, क्रिकेट, कबड्डी आणि खो खो अशा 4 खेळांची माहिती दिलेली आहे। त्यानंतर खो खो आवडणाऱ्या मुलांची संख्या किती, खो खो कुठे आहे बघा, इथे आहे, खो खो किती मुलांना आवडतो बघा, 1, 2, 3, 4, 5, 6 स्टुडंट्स येणार आहेत। त्यानंतर कोणता खेळ सर्वात जास्त मुलांना आवडतो, तर इथं आता तुम्हाला काय करावं लागेल,
लगोरी किती जणांना आवडतो ते काढावं लागेल, क्रिकेट किती जणांना आवडतो ते काढावं लागेल, त्यानंतर कबड्डी आणि त्यानंतर खो खो किती जणांना आवडतो ते काढावं लागेल, आणि मग जो खेळ जास्त मुलांना आवडतो त्याची संख्या इथं किंवा त्याचं नाव इथं लिहायचं आहे. कोणता खेळ सर्वात कमी मुलांना आवडतो, एकदा संख्या आली की कमी मुलांना जो खेळ आवडतो तो इथे लिहू शकता तुम्ही. आणि कबड्डीचा संघ किती खेळाडूंचा असतो, तर मित्रांनो कबड्डी तुम्ही शाळेमध्ये खेळता बरोबर ना, आपण कबड्डीच्या मॅचेस पण बघतो, प्रो कबड्डी लीग वगैरे बघतो बघा आपण, तर कबड्डीच्या टीममध्ये किती खेळाडू असतात, तर कबड्डीच्या टीममध्ये एकूण 7 खेळाडू म्हणजे ऑन द ग्राउंड खेळण्यासाठी असतात. त्यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, तर इथे दीक्षा ॲपची एक लिंक दिलेली आहे या घटकाशी संबंधित, तिथेही नक्की जा आणि या घटकावरील आधारित जो व्हिडिओ आहे तो अवश्य बघा. आता इथे सोडवून पाहू बघा, तुमच्या घरी दादा ताई आई बाबा काका काकी मामा मम्मी मावशी आत्या आजी आजोबा इत्यादी कुटुंबातील सदस्यांना कोणकोणते रंग आवडतात याची माहिती घे, घेतलेली माहिती खालील तक्त्यात मांड. चला तर आता आपल्याला इथे या माहितीचं विश्लेषण करायचं आहे, त्यासाठी आपल्याला आधी सुरुवातीला आपल्याकडे माहिती असली पाहिजे बरोबर. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरातील जेवढ्या व्यक्ती आहेत त्या सर्व व्यक्तींना कोणकोणते रंग आवडतात त्याची आधी माहिती आपल्याला कच्च्या स्वरूपात लिहून घ्यावी लागेल बरोबर. आईला कोणती आवडती, दादाला कोणती, ताईला कोणती, पप्पांना कोणती, आजीला कोणती, आजोबांना कोणती बरोबर. म्हणजे तुमच्या घरात जेवढे लोक आहेत त्या सर्वांची माहिती घ्या. कमी लोक असतील तुमच्या घरामध्ये तर तुम्ही तुमच्या पाहुण्यांची म्हणजे मामा मामी काका काकी मावशी वगैरे ह्या सर्वांची आत्या या सर्वांकडून फोन करून त्यांच्याकडून माहिती गोळा करू शकता, किंवा तुमच्या शेजारी आजूबाजूला कोणी असेल तर त्यांची देखील तुम्ही माहिती तुमच्या माहितीसाठी घेऊ शकता. आणि ती सर्व एकदा माहिती मिळाली एका कागदावर लिहून काढायची की पप्पा हा कलर आवडतो, मामा हा कलर आवडतो, मामीला हा आवडतो, अशी सर्व माहिती कलेक्ट करायची. आणि त्यानंतर त्या माहितीचं विश्लेषण करायचं आहे की लाल रंग कोणाकोणाला आवडतो ते इथे लिहा. आता लाल म्हटल्यानंतर केशरी, केशरी हा रंग सुद्धा लालमध्येच येतो, लाल रंगाचा तो एक भाग आहे त्यामुळे तो त्याच्यात लिहा. त्यानंतर पिवळा रंग, हिरवा रंग आणि निळा रंग हे 4 प्रमुख रंग दिलेले आहेत, तर ते कोणकोणत्या म्हणजे किती लोकांना आवडतात ती इथं त्यांची नावं लिहायची आहेत. म्हणजे लाल कोणाकोणाला आवडतो ते इथं लिहा, पिवळा कोणाकोणाला आवडतो ते इथं लिहा बरोबर. आणि अशा पद्धतीने तुम्ही माहितीचे व्यवस्थापन करा. मग याच्यावरून तुम्हाला काय मिळेल, माहिती समजेल की कोणता रंग सर्वात जास्त लोकांना आवडतो, म्हणजे लाल रंग किती लोकांना आवडतो, पिवळा रंग किती लोकांना आवडतो, हिरवा रंग किती लोकांना आवडतो, निळा रंग किती लोकांना आवडतो, त्यावरून आपण माहिती काढू शकतो की सर्वात कमी रंग कोणता आवडतो, सर्वात जास्त रंग कोणता आवडतो, ही सर्व माहिती आपल्याला इथे कलेक्ट करता येते. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आज माहितीचे विश्लेषण किंवा माहितीचे व्यवस्थापन ही गोष्ट तर शिकलेलो आहोत, आपण नेहमी ही गोष्ट करत असतो बरोबर, माहितीचे विश्लेषण. आणि याचा फायदा असा होतो की आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात, म्हणजे ती जी माहितीचं आपण केलेले आहे त्यावरून किती जास्त किती कमी यासारखे प्रश्न आपण बघतो त्यानुसार आपल्याला ती देखील माहिती मिळते. म्हणजे उदाहरणार्थ आता खेळाच्या आवडीची माहिती बघितली असेल, इतर रंगांची माहिती बघितली असेल, म्हणजे वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यास सोपं पडतं. आणि त्याचबरोबर आपल्यासमोर एक असा डाटा तयार होतो त्याच्यावरून आपण ते संपूर्ण माहिती लगेच सांगू शकतो, सादर करू शकतो. त्यामुळं माहितीचं विश्लेषण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि आपण ते आज इथे शिकलेलो आहोत. चला तर या घटकाचा चांगल्या पद्धतीने सराव करा आणि ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज पूर्ण करा. चला तर भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. Thank you very much.